आता बघूया, कारण कोर्टामध्ये जे आहे दोन्ही पक्षांना असं वाटतं की म्हणजे दोन्ही पार्ट्यांना असं वाटतं की आमच्या बाजूने निर्णय लागेल. आता आपल्याला फक्त वेट अँड वॉच, याच्या पलीकडे काही सांगता येणार नाही. उद्या निर्णय लागतो की उद्या परत आणखीन काहीतरी एक घटनात्मक आणखीन बेंच काहीतरी बसतं आहे, घटना बेंच वगैरे काय, जे मोठं बेंच वगैरे बसतं आहे का, तारीख पडते काय काय, कारण मागे 15 दिवसापूर्वीच असं वाटलं होतं की आता निर्णय ताबडतोब लागेल, दोन वेळ, परंतु तो पुढे 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 गेला. आता परत घटनापीठ वगैरे काय तयार करावं लागेल कदाचित, असं सुद्धा भाष्य त्यांनी केलं की घटनापीठाची स्थापना करावी लागेल. तर आता बघूया, आपण थांबायला पाहिजे, आपण काही सांगू शकणार. ठीक आहे, शिवसेना पण तेच म्हणते आहे, BJP पण तेच म्हणते आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही पण तसं म्हणतो आहे की आमच्याशिवाय जे आहे महापौर बसणारच नाही, आमचं सहकार्य लागेलच. ते प्रत्येकजण जे आहे प्रयत्न करणार, आणि कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह जोम निर्माण करण्यासाठी ही भाषणं करायलाच पाहिजे.